प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं, मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. दोनशे रुग्णांना मोफत सेवा देणारा कडेगाव तालुक्याचा निलेश लंके. डॉक्टर विजय महाडिक यांची सेवा कौतुकास्पद. कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील डॉक्टर विजयराव महाडिक आणि TNL न्यूज तर्फे सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून 2 महिन्यात तब्बल 200 लोकांना मोफत उपचार देण्यात आले. डॉक्टर विजयराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील हे कोविड सेंटर उभारण्यात आले होते. डॉक्टर महाडिक हे जणू कडेगाव तालुक्यातील निलेश लंकेच ठरले आहेत. आमदार निलेश लंके यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या मतदारसंघात कोविड रुग्णांसाठी मोफत हॉस्पिटल उभारले होते, तसेच डॉक्टर महाडिक यांनी मोफत आयसोलेशन सेंटर उभारत लोकांना मोफत सेवा दिली आहे. कडेगाव तालुक्यातील नेवरी भागात आरोग्य यात्रा या नावाने नेहमीच रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर महाडिक यांनी कोविडच्या काळात केलेली रुग्णसेवा कौतुकास्पद आहे. सदर कोविड सेंटरमध्ये जेवण उपचार बेड या सर्वच गोष्टींची मोफत सोय करण्यात आली होती. विशेष म्हणजे येथे दाखल झालेल्या रुग्णांची चांगली काळजी घेण्यात येते. त्यांना एक दिवस आड चिकन मटण अंडी असा पौष्टिक आहार देण्यात येत होता. तसेच रुग्णांच्या साठी काही मनोरंजनाचे कार्यक्रमही घेण्यात आले. तब्बल 2 महिने चालू असलेल्या या कोविड सेंटरमध्ये डॉक्टर विजय महाडिक व त्यांच्या मित्रमंडळींनी लोकांना खूप चांगली सेवा दिली. नमस्कार, मी डॉक्टर विजय महाडिक, आरोग्य यात्रा कडेगाव तालुका आणि कोविड हेल्पलाईन टीम कडेगाव यांच्या माध्यमातून आम्ही यदगावमध्ये जे मोफत कोविड आयसोलेशन सेंटर उभा केलं आहे, तर त्याचे आज 3 डिस्चार्ज आहेत. एका आपल्या देवीखिंडी गावातील एकाच घरातील 3 रुग्ण पॉझिटिव्ह होते, तर त्यांचा आज डिस्चार्ज आहेत. आज जे आहेत त्यांचा HR CT स्कोर 12 होता. इथं आल्या त्यावेळेस त्यांना खोकला होता, दम लागत होता, धाप लागत होता आणि त्यांच्या सुनबाई होत्या, त्यांनाही ताप सर्दी खोकला आणि त्यांचा जो नातू आहे तर त्यांना सौम्य लक्षणं होती. तर आजींचा आणि त्या बाकीच्या दोघांचाही आज डिस्चार्ज आहे. तर आजींना कसं वाटतं आपण विचारून घेऊ. आजी कशी आहे तब्येत आता तुमची? चांगली आहे. किती दिवस झाले? 10 दिवस झाले. आला त्यावेळेस काय त्रास वाटत होता? त्रास वाटत होता की खवाटत नव्हतं काय, हात पाय दुखत होतं, खोकला येत होता, दम लागायचा का? दम लागत होता. पण सगळं आता ठीक आहे. आता दम लागतो? अजिबात नाही. जेवण जाते का? आता जेवण जाते. चव आता कळायला लागले? चव लागल्या कळायला, चव अजिबात नव्हती मला. बर बर. आज मागून क्या पिले मला तू वाटत नव्हता, पण आज मागून पिले मला तू वाटत. जेवण कसं होतं इथलं? जेवण पण चांगलं होतं. जेवण चांगलं होतं पण आमचं दुखण्यानंच आम्हाला खवाटलं नाही आजवर. आता चांगलं आहे, जेवण सगळं चांगलं आहे. सगळी स्वच्छता आहे, पाणी सगळं स्वच्छता आहे. दवा डॉक्टर सगळी व्यवस्थित आहे. ती बघते जे दक्षिणी जे तुमचे ती व्यवस्थित अक्ष आहे. आमच्या घरात जेवणे आम्हाला वाटते. आता घरी जाऊन काळजी घेणार का? काळजी घेणार. जेवण वगैरे करा भरतो. काय सांगाल? ती सोय चांगली झाली, आम्हाला चांगली विषय वाटली. हेच आम्ही सांगणार. आता वय किती आजी तुमचं? माझं 60 असेल. 60? किती? 76. 73. आता बाकी दुसरा त्रास कुठला जाणवत नाही ना? कुठला त्रास? मला तर एकदम व्यवस्थित वाटतं. ट्रीटमेंट तुमची कशी होती? सगळी चौकशी करायची का तुमचे? आमच्या टीम मधले लोक येऊन तुम्हाला विचारायची, चौकशी करायची का? हो करत होते. करणार. आम्ही असं सांगणार, आम्हाला योग्य दिसतंय तिथं आम्ही सांगणार. त्रास कुठल्या गोष्टीत झाला? कुठल्याच गोष्टी जायचं त्रास झाला नाही आम्हाला. आमच्या घरी झाला ते आम्हाला पुन्हा हित झाला नाही.
तर इथं जी आपली टीम आहे म्हणजे तुम्हाला म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी सपोर्ट करणारी आपली हेल्पलाईनची टीम आहे, त्या टीमबद्दल तुमचं काय मत आहे? तर तशीच तुम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टी सहकार्य झालं का सगळं? टीम चांगलं काम करतं का सर? व्यवस्थित सगळं, तुम्हाला त्रास कुठल्या गोष्टीचा झाला? आता तुमची पण तब्येत एकदम व्यवस्थित आहे. हां, कसं वाटलं तुला इथलं वातावरण? खूप चांगलं. बोर झालं नाही ना जास्त? काय बोर झालं का जास्त? नाही नाही. त्याचं वातावरण म्हणजे स्वच्छता वगैरे आहे का? सकाळी चांगलं स्वच्छ वगैरे, जेवण वेळेवर वगैरे, औषध काय कुठल्या गोष्टीचा त्रास नाही? व्यवस्थित. काय सांगशील म्हणतो आमच्या टीम बद्दल? काय नाही, खूप चांगलं आहे आणि बरं होऊन जातो. बरे होते. मानसिक आधार मिळतोय का इथे रुग्णांना? टेन्शन मध्ये वगैरे काय आला का? आल्याला त्याला टेन्शन होतं का? थोडं होतं पण इथं आल्यावर गेलो. रिलीफ मिळाल? टीमने चार्जेस वगैरे काय मागितले? नाही नाही, सगळं. नमस्कार, मी जयदीप सूर्यवंशी, डॉक्टर विजय माडिक, संकल्पित आरोग्य यात्रा, कडेगाव तालुका, PLN मराठी, तसेच अनाथ स्वराज्य संस्था पुणे यांच्या वतीनं यदगाव या ठिकाणी मोफत कोविड आयसोलेशन सेंटर चालू केलं होतं. त्यातील आज पहिला डिस्चार्ज आहे. त्या डिस्चार्जबद्दल पेशंटला येतं कशा पद्धतीने सोय मिळाली, त्याच पद्धतीने त्यांचा अनुभव इथं आपण ऐकून घेणार आहोत. डन. माझं स्वप्नील बाबूराव जाधव, शाळगाव. तुम्ही इथे येऊन किती दिवस झाले? मी 16-5 इथं आलेलो आहे रविवार. बरं, इथं आल्यानंतर तुम्हाला सगळ्या इथले म्हणजे जे सोय आहे कसे वाटले काय? सोय एक नंबर आहे इथं. डॉक्टर पण आहेत व्यवस्थित. डॉक्टरांचे नाव आहे विजय माळिक. ते 24 घंटे इथं असतात. तुम्हाला इथल्या जेवणाची सोय कशी वाटली? जेवणाची सोय पण उत्तम आहे. सकाळी चहा पाणी, नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण. तुम्हाला नाश्त्यात काय काय दिलं गेलं? नाश्त्याला पोहे, काय उपीट, अंडी, अशी जे नाश्त्याची आहे. बाकी इथल्या टीमचा आमच्या टीमचा तुमच्याबद्दल टीमचं जर सांगायचं म्हटलं तर टीम तर सर्वात भारी काम करते. तुमची साफसफाई म्हणा किंवा जिथल्या इथं पेशंटला न्यायचं आणायचं असेल तर सर्व काम म्हणजे व्यवस्थित करतात मनापासून. तुम्ही आला त्यावेळी तुमचा HSCT स्कोर किती होता इथं? मी आलो त्या दिवशी माझा HSCT स्कोर 6 होता. मला दोन तीन दिवस त्रास झाला. तिसऱ्या दिवसापासून मला काही त्रास नाही अजिबात. गोळ्या औषध चालू होती 2-3 दिवस, आता बंद आहे सर्व. इथल्या डॉक्टरांनी दिलेल्या औषधाचा तुम्हाला फरक कसा जाणवला? इथल्या डॉक्टरांनी दिलेला फरक म्हणजे मला असं जाणवलं की म्हणजे पूर्णपणे मी बरा झालेलो आहे. आता माझा ऑक्सिजन लेवल 98-99 आहे. आता आलो त्यावेळी माझी 95-94 होती. खाली कितीपर्यंत आलेले एकदम? माझी खाली आली होती 92-93 आली होती. डन. इथं आलेले डॉक्टर सूरज गायकवाड तसेच चव्हाण डॉक्टर यांची व्हिजिटला जे आले डॉक्टर, त्यांचं तुमच्याबद्दल म्हणजे कसं बिहेवियर राहिलं? त्यांचं म्हणजे कसं की ते डॉक्टर व्यवस्थित आहेत सगळे. त्यांनी पण आपले स्टेटमेंट चालू केलेले आहे चांगली आणि ते दिवसातून 2 यायचे सकाळ संध्याकाळ. त्यांची स्टेटमेंट पण चांगली आहे. डन. इथं तुम्हाला पैशाचा खर्च किती आला? पैशाचं काय नाही, तर कोविड सेंटर मोफत असल्यामुळं मला फक्त यायचाच खर्च आहे, बाकी काहीच खर्च नाही, सगळं मोफत आहे. तुम्हाला इथं जेवणात काय काय दिलं गेलं? जेवणात इथं मला चपाती, भात, मटण, अंडी, सर्व भाज्यांचं प्रमाण म्हणजे सर्व भाज्यांचं जेवण रोजच्या रोज येते. आठवड्यातून 4 मटण येते. जेवणाबद्दल काय अडचण वगैरे? जेवणाबद्दल काहीच अडचण नाही, जेवण चांगलं आहे. जिल्ह्यातील अनेक मोठमोठ्या नेत्यांना जे जमले नाही ते डॉक्टर विजय महाडिक, जयदीप सूर्यवंशी, अमोल महाडिक, समीर तांबोळी, अक्षय मोरे व जितेंद्र मोहिते यांनी करून दाखवले आहे.